subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. गणेश नाईक यांची अटकेची टांगती तलवार हटली. गणेश नाईकांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर. नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईकांना मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे, कारण ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आणि त्यानंतर गणेश नाईक यांनी लगेचच उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आज अखेर त्यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आणि त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. गणेश नाईकांना जामीन मंजूर झाल्यामुळे नॉट रिचेबल असलेले गणेश नाईक आता समोर येणार की काय? ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.